नमस्कार, लातूर स्पेशल रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत एकदम महाराष्ट्रीयन स्टाईल कटाची आमटी. या आमटीमध्ये आपण लसूण किंवा कांदा काहीही न वापरता एकदम चविष्ट अशी पुरणपोळीची म्हणजे कटाची आमटी कशाप्रकारे बनवली जाते ते आता आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम मी एका कढईमध्ये 3 ते 4 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवणार आहे. आपलं तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. याच्या अगोदर मी 1-2 इंच आलं आणि 50 ग्रॅम खोबरं, 1 टोमॅटो छान परतून घेतलेला आहे आणि तो मिक्सरवरती वाटून त्याचं छान असं वाटण तयार करून घेतलेलं आहे. तुम्ही याच्यामध्ये कांदा किंवा लसूणसुद्धा टाकू शकता. कढीपत्ता, तेजपान आणि हा चिंचेचा कोळ घेतलेला आहे. चिंचेचा कोळ ऑप्शनल आहे, जर तुम्हाला आवडत असेल तर घ्या. आता मसाल्यामध्ये आपण कांदा मसाला, लाल बेडगी मिरचीचं तिखट, धणे जिरे पावडर आणि तुम्हाला घरगुती जोही वापरात असेल तो काळा मसाला घेतला तरीही चालेल. आता आपलं तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे. मी याच्यामध्ये 1 टीस्पून जिरे टाकून घेत आहे आणि आता जिरे छान फुलायला लागले की आपण त्याच्यामध्ये बाकीचे मसाले टाकून घेत आहे. याच्यामध्ये मी अगदी थोडीशी मोहरी टाकून घेतलेली आहे. आपले जिरे मोहरी छान तडतडत आले की आपण याच्यामध्ये मी 2 ते 3 तमालपत्र टाकून घेणार आहे. आपले जिरं छान फुललेले आहेत आणि आता आपले तमालपत्रसुद्धा मस्त सोनेरी कलरपर्यंत परतून घ्यायचे आहेत. आता याच्यामध्ये आपण जो वाटण तयार करून घेतलेला आहे ते टाकून घेणार आहोत. या वाटणामध्ये मी लसूण किंवा कांदा अजिबात वापरला नाही. तुम्हाला हवं असेल तर याच्यामध्ये कांदा किंवा लसूण हे तुम्ही टाकू शकता, पण ही जी प्रॉपर विना कांदा किंवा लसूण याची आमटी आहे. आपल्या नेहमीच्याच कटाच्या आमटीप्रमाणे बाकीचे सर्व साहित्य वापरलेले आहे. याच्यामध्ये मी भरपूर असं खोबरं, कोथिंबीर, 1 टोमॅटो आणि 1-2 इंच आल्याचे काप टाकलेले आहेत आणि ते छान मिक्सरवरती एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे. आता आपला मसाला जो आहे तो छान एकदम सोनेरी कलरपर्यंत मस्त परतून घ्यायचा आहे. या वाटणाला छान तेल सुटेपर्यंत आपण खरपूस भाजून घेणार आहोत. आता आपला मसाला छानपैकी परतत आलेला आहे. जास्त वेळ आपण याला भाजल्यामुळे मस्त अशी तरी येते. आता याच्यामध्ये मी किंचित अशी हळद टाकलेली आहे आणि अगदी थोडंसं मीठ टाकलेलं आहे. मिठामुळे आपल्याला या वाटणामध्ये जे अद्रक टाकलेलं आहे ते भांड्याच्या तळाशी लागत नाही, त्यामुळे किंचित अशी हळद आणि थोडंसं मीठ टाकायचं, त्यामुळे जो मसाला आहे तो बुडाला चिकटत नाही. ही एक मस्त अशी टीप आहे. आता आपला मसाला छान भाजत आलेला आहे. याच्यामध्ये मी आता 10 ते 12 कढीपत्त्याची पानं टाकून घेणार आहे. आपण या स्टेजमध्ये जर कढीपत्ता टाकला तर तो दिसण्यासाठी एकदम हिरवागार आणि चवीसाठी खूपच मस्त लागतो, कारण हा कढीपत्ता जो आहे तो पूर्णपणे तळत नाही, त्याचा फ्लेवर मस्त आमटीमध्ये रिलीज होतो, त्यामुळे मी हा शेवटी टाकलेला आहे. ही कटाची आमटी बनवली जाते जी आपण पुरणपोळीसोबत खातो आणि जेव्हा डाळ शिजवली जाते त्याचं जे पाणी किंवा एळवणी म्हणतात त्यापासून ही आमटी बनवली जाते. जर तुम्हाला झटपट अगदी डेलीच्या जेवणामध्ये किंवा रोजच्या जेवणामध्ये बनवायची असेल तर आपण रेग्युलर जी तुरीची डाळ वापरतो त्याच्यापासूनसुद्धा ही आमटी बनवता येते. आता याच्यामध्ये मी 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा बेडगी मिरचीचं तिखट वापरलेलं आहे. 1 चमचा धणे जिरे पावडर आणि आपला जो घरगुती कांदा मसाला किंवा काळा मसाला आहे तो याच्यामध्ये टाकून आपण याला छान 1 मिनिटभर मस्त परतून घेणार आहोत.
तेलामध्ये हे छान परतल्यामुळे आपल्या ज्या आमटीला मस्त अशी तरी येते आणि त्याचा कलर सुंदर येतो. आता मी याच्यामध्ये एक 2 चमचे चिंचेचा कोळ टाकलेला आहे. रोजच्या जेवणामध्ये तेच वरण खाऊन जर कंटाळा आला असेल तर ही नवीन पद्धतीची आमटी नक्की ट्राय करून बघा. आपला मसाला छानपैकी परतत आलेला आहे. आता याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेत आहे आणि हा मसाला आपण अगदी 1 ते 2 मिनटं छान परतून घेतलेला आहे. ज्याच्यामध्ये जो चिंचेचा कोळ आहे तो ऑप्शनल आहे. आता याच्यामध्ये मी डाळीचं पाणी टाकून घेणार आहे. हे एळवणी म्हणून सुद्धा ओळखलं जातं किंवा आपली जी पुरणाची डाळ असते त्याच्यामध्ये आपण जास्तीचं पाणी टाकून शिजवलं जातं आणि त्याला पूर्णपणे काढून घेतलं जातं. यालाच एळवणी असं म्हणतात. आणि याची जी आमटी आहे ती खाण्यासाठी खूपच चविष्ट होते. विशेषतः ही हरभऱ्याच्या डाळीची किंवा तुरीच्या डाळीची बनवली जाते. आता या मसाल्यामध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आपण याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्या आमटीला सुंदर असा कलर आलेला आहे. या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता की तुम्हाला कितपत घट्ट हवी आहे किंवा पातळ हवी आहे. तुम्हाला जर घट्ट हवी असेल तर तुम्ही अशी कन्सिस्टन्सी ठेवली तरी चालेल, किंवा जर पातळ हवी असेल तर थोडंसं पाणी ॲडजस्ट करू शकता. आता मी याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे. आता या आमटीला आपण मस्त अशी उकळी काढून घेणार आहोत. याच्यामध्ये मी आणखीन थोडंसं गरम पाणी टाकलेलं आहे. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमटीची जर चव आणि जी तरी आहे ती कायम ठेवण्यासाठी नेहमी गरम पाणी वापरा. मी याच्यामध्ये परत मस्त अशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि आपल्या आमटीला मस्त अशी उकळी काढून घेणार आहे. तुम्ही याच्यामध्ये गूळसुद्धा टाकू शकता, तो अगदी चवीपुरता वापरला तरीही चालेल. आपल्या आमटीला मस्त अशी उकळी काढून घ्यायची आणि ही झटपट होणारी आमटी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. सोबतच दिलेल्या बेल आयकॉनला नक्की हिट करा. त्यामुळे काय होईल की आम्ही जेव्हा नवनवीन असे व्हिडिओ अपलोड करू तेव्हा तुमच्या मोबाईलवरती नोटिफिकेशनची घंटा वाजेल. त्यामुळेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.